नमस्कार, इन बी सी एन न्यूज मध्ये मी क्षितिजा देशमुख आपल्या सर्वांचं स्वागत करते. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून आज 74 वर्ष झाली आहेत. भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हटलं जातं. मात्र देशाच्या शेतकऱ्यांची अवस्था खूप बिकट आहे. फक्त शेतकरीच नाही तर देशातील कामगार वर्ग आजही संपूर्ण असुरक्षित आहे, बेरोजगार आहे. ही एक प्रकारची गुलामगिरीच आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आमचे संवाददाता संजय मिरे यांनी मानवता व्याख्यानकार हरीश पाटील यांच्याशी केलेली खास बातचीत बघूया. प्रेक्षक बंधूंनो नमस्कार. खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज खास मुलाकात या कार्यक्रमामध्ये आजचे आपले पाहुणे आहेत हरीश ज्ञानेश्वर पाटील, जे मानवता व्याख्यानकार म्हणून सर्व शहरामध्ये सुपरिचित आहेत. आज आपण त्यांच्याकडनं काही माहिती जाणून घेऊया. सर्वप्रथम हरीशजी आपलं खूप खूप स्वागत. हरीजी, हे सांगा की देशाला स्वातंत्र्याचा उदय दिवस आहे आणि 74 वर्ष पूर्ण होतात आहे, कसे बघता आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल आपली काय प्रतिक्रिया आहे? मी सगळ्यात पहिले तर मी उद्या स्वातंत्र्य दिन आहे, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या मी सगळ्यांना हार्दिक आणि खूप खूप शुभेच्छा देतो. आपण उद्या 74वा स्वातंत्र्य दिन म्हणून आपण आज साजरा करत आहोत आणि 74 वर्षांचा आधीचा जर आपण काळ बघितला तर त्या काळामध्ये प्रत्येकाच्या मनामध्ये एक मानसिकता निर्माण झाली होती, एक भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. कारण 74 वर्षाचा आधीचा जर आपण काळ बघला तर 1000 वर्ष या देशावरती मोगलांचं राज्य होतं आणि तेच होत नाही तर 1600 पासून त्यांच्यानंतर 150 वर्ष इंग्रजांनी या देशावरती राज्य केलं आणि या देशासाठी भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, नेताजी सुभाषचंद्र बोस, चिमूरचे बालाजी रायपूरकर, नागपूरचे शंकरराव महाल्ले यांनी 9 ऑगस्ट 1942 ते या देशासाठी बलिदान दिलं. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव जर बघितलं त्यांनी त्यांच्या आधी 23 मार्च 1932 ते फासावर गेले आणि यासारखे तरुण या रस्त्यावरती उतरून त्यांनी जीवाची पर्वा न करता त्यांनी या देशासाठी आज बलिदान दिले. आज आपण 74 वर्षांच्या काळामध्ये आज बघित आहोत की आज देशातला स्वतंत्र मिळून जरी 74 वर्ष झाले असले तरी मला एक म्हणायचं आहे, आपण ज्याप्रमाणे प्रार्थना म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहे आणि माझ्या देशावरती माझे प्रेम आहे, हो आहेच, या देशावरती प्रेम असायलाच पाहिजे, प्रत्येकाचे प्रेम या देशावरती असलं पाहिजे कारण या इथल्या नागरिकांचाही आदर कर्तव्य आहे. पण मला एक म्हणायचं आहे, या देशामध्ये या 74 वर्ष स्वतंत्र मिळून सुद्धा या देशातली जाती तर अजूनपर्यंत गेलेली नाही. कारण भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद असो, बाबासाहेब आंबेडकर असो, छत्रपती शिवाजी महाराज असो, संत तुकाराम, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, हे जे संत महापुरुष असो, साहेब अण्णाभाऊ साठे असो, हे एका जातीचे नव्हते तर हे एका विचाराचे होते आणि खऱ्या अर्थानं आज या एका देशाला आज एका विचाराची आज गरज आहे. खरं तर 6,500 जातीचा देश आज गटागटामध्ये आज विभागला गेलेला आहे. पण माझं एकच म्हणणं राहील की या देशामध्ये आज एकच धर्म चालला पाहिजे, तो म्हणजे मानवता धर्म आणि माणूस केला पटणारा मानवता धर्म. अगदी बरोबर आपण हरीजी ज्या पद्धतीनं आज आपण सांगितलं की स्वातंत्र्याच्या नंतर आपण सर्व नागरिक जे आहोत आपल्या सर्वांना मूलभूत सुविधा ह्या मिळत आहे, मात्र आजही बरेच असे क्षेत्र आहे की ज्या ठिकाणी मूलभूत सुविधा लोकांपर्यंत गरज असतानासुद्धा मिळालेली नाही. त्याकरता मग ते सरकार असेल किंवा प्रशासन असेल, हे कुठेतरी उदासीन दिसतात आहे. नागरिकांना देश स्वतंत्र झालेला आहे, मात्र देशातील नागरिक अद्यापही पूर्णतः त्यांना स्वातंत्र्याचा अधिकार मिळालेला नाही किंवा त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण झालेल्या नाही, त्या कुठेतरी लवकर व्हाव्या असंच काहीसं हरीश पाटील यांनी या माध्यमातून का होईना पण या प्रश्नाच्या स्वरूपात त्यांनी आपली व्यथा मांडलेली आहे. सर, माझा दुसरा प्रश्न असा होता की असं म्हणतात की भारत हा कृषीप्रधान देश आहे, मात्र आज या देशातला जो शेतकरी आहे त्यांची रोजगारविषयक काय वाटते आपल्याला, काय कशा पद्धतीनं ते वाटचाल करीत आहे, काय आपली प्रतिक्रिया यावर? रोजगाराबद्दल जर म्हणायचं जर म्हटलं तर 15 ऑगस्ट 1936 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र मजदूर पक्षाची स्थापना केली. का? की इथल्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना समान रोजगार मिळावा. आता नुकतीच 1 ऑगस्टला सॅर अण्णाभाऊ साठेंची सुद्धा जयंती सांगली झाली. सॅर अण्णाभाऊ साठे जर व्यक्तिमत्व जर बघितलं, यांच्या कादंबऱ्या, शाहिर्या, यांचा इतिहास असो की ज्यांनी रशियामध्ये जाऊन छत्रपती शिवरायांचा पोवाडा गायला, तर यांचा एक शाहीर एक मनोरंजन म्हणून नाही तर एक वास्तविकता आहे. 15 ऑगस्ट 1937 देश जेव्हा स्वतंत्र झाला
आणि 16 ऑगस्ट 1947 शेर अण्णाभाऊ साठेंनी गर्जना केली मुंबईच्या आझाद मैदानावर की ये देश की आजादी झूठी है, देश की जनता भूखी है। आजही इथला तरुण रोजगारापासून वंचित आहे, हजारो तरुणांच्या रोजगाराला, हजारो तरुणांच्या हाताला रोजगार नाही। दुसरी गोष्ट, आज जर आपण बघितलं शेतकरी, कारण त्यावेळेस शेर अण्णाभाऊ साठेंनी म्हटलं होतं की ही पृथ्वी कोणत्या शेषनागाच्या फणावरती उभी नसून इथली पृथ्वी हे शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या श्रमावरती उभी आहे। आणि आज जर आपण खऱ्या अर्थानं जर बघतो म्हटलं तर कामगारांचं शेतकऱ्यांचं जीवन आज व्यतीत झालेलं आहे, या देशाची दुर्व्यवस्था झालेली आहे। एकीकडे आमचा जवान सीमेवरती मरतो आहे, एकीकडे आमचा किसान हा शेतावरती मरतो आहे, आणि एकीकडे कामगाराची व्यथा जर आपण बघितली तर कामगाराच्या आज घरी सुद्धा खायला अन्न नाही। अजी आज या देशाची व्यवस्था, अर्थव्यवस्था विस्कळीत चाललेली आहे, कारण आजही शेतकऱ्यांना जे स्वामीनाथन आयोग जे नेमण्यात आलेलं होतं, स्वामीनाथन आयोग म्हणजे त्यावेळेस स्वामीनाथांची स्थापना ज्यावेळेस झाली होती त्यावेळेस स्वामीनाथन नावाचे एक व्यक्तिमत्व त्याचे अध्यक्ष होते, त्यावेळेस स्वामीनाथन आयोगाच्या नियमामध्ये लिहिलं होतं की 50% दरांना प्रत्येक शेतकऱ्यांना नफा मिळाला पाहिजे, पण आज अजूनपर्यंत शेतकऱ्यांना नफा मिळालेला नाही, कारण शेर अण्णाभाऊ साठे हे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे हे आदर आवाज होते, आणि त्यावेळेस शेर अण्णाभाऊ साठे यांनी शेतकऱ्याचा कष्टकऱ्याचा आवाज उचलला। आणि त्यावेळेस शेर अण्णाभाऊ साठेंचा इतिहास असो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास असो, संत तुकारामांचा इतिहास असो, गाडगे महाराज, तुकडोजी महाराज, हे आजच्या तरुणांचं एक आजच्या युगांचं आदर कर्तव्य आहे की हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे, हे लोकांपर्यंत विचार आज गेले पाहिजे, आणि हे लोकांपर्यंत जोपर्यंत विचार जाणार नाही इथला शेतकरी सुख समृद्धीनं जीवन नांदणार नाही, खऱ्या अर्थानं या देशाला स्वातंत्र्य असं मिळणार नाही असं मला वाटत नाही, कारण आज जगाला पोचणारा जर पोशिंदा जर मरत असेल, खऱ्या अर्थानं इथला रोजगार जर मरत असेल, तर खऱ्या अर्थानं कसं समजायचं की देशाला स्वातंत्र्य मिळालं। हजारो आमचा तरुण, अरे एखादा जर अभिनेता जर फाशी लागून मेला तर त्याची सगळी चौकशी करता येते, पण एखाद्या रोजगाराच्या घरी जाता येत नाही, एखाद्या शेतकऱ्याच्या घरी जाता येत नाही, का शेतकरी कसा का मरण पावला, त्याच्या घरी जाऊन त्याची चौकशी करणं हे इकडं सगळ्यांचे काम आहे, हे आदर कर्तव्य आहे, पण आज ते होत नाही आहे। एकीकडे आमचा शेतकरी आज आत्महत्या करून मरतो आहे, एकीकडे आमचा कष्टकरी कामगार हा रस्त्यावरती आज मरतो आहे। आज कष्टकऱ्याचं जीवन जर पाहिलं आज व्यतीत आहे, आणि संत तुकाराम महाराजांनी त्यावेळेस म्हटलं होतं सत्य सत्याशी मन जुळविले, मन केले बहुमता, त्यावेळेस संत तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी त्यावेळेस असं म्हटलं होतं सत्ता विना सत्य न बोले कर मैत्री त्याशी, मैत्री हे सत्याशी असली पाहिजे, मैत्री ही विचार हे आपले सत्याशी असली पाहिजे, आणि मैत्री खरोखर हे सत्याशी असल्याशिवाय जमणार नाही, म्हणून आज खऱ्या अर्थानं देशामध्ये सत्य इतिहास मांडण्याची आज गरज आहे। चांगली माहिती देताना हरीश यांनी अनेक पैलूंवर प्रकाश टाकलेला आहे। सर मला हे सांगा की ज्या पद्धतीनं आज जो शिक्षणाचा जो बाजार जो मांडला गेलेला आहे आणि शिक्षण कमी आणि भरपूर पैसेच फार खर्च होत आहे, अशा वेळेला जे श्रीमंत आहेत पालक त्यांच्याबद्दल काही बोलायचंच कारण नाही, कारण ते पैसे आपल्या देऊ शकतात शाळेला, मात्र जे मध्यम परिवार आहे किंवा अतिशय गरीब आहे त्यांचे मुलं आजही शिक्षणापासून वंचित आहे, याकडे सुद्धा सरकारने लक्ष देण्याची नितांत गरज आहे, कारण आज एक दुफळी माजलेली आहे, एक खूप मोठी तफावत झालेली आहे, एक शिक्षण खूप वरती चाललेलं आहे काही मुलांचं, काही त्या पालकांचं, काही त्या श्रीमंत लोकांच्या मुलांचं, तर जिकडे मीडियम मध्यमवर्गीय आणि जे अधिक कमकुवत असा जो वर्ग आहे त्यांचे विद्यार्थी मात्र अजूनही शिकून नाही राहिलेले आहे, फक्त कागदोपत्रीत सर्व काही चाललेलं आहे आणि त्याची योग्य अंमलबजावणी व्हावी हीच खरी काळाची गरज आहे। सर आज शिक्षणाबद्दल आपण काय सांगाल? शिक्षणाबद्दल जर म्हणायचं म्हटलं तर आज म्हणतात की कोरोनाचं संकट आलं, हो आलं आहे देशावरती कोरोनाचं संकट आलं मान्य करतो ना, ठीक आहे, सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। आज मला सांगा की ऑनलाईन अभ्यास करा, हो ठीक आहे ऑनलाईन अभ्यास करा, पण ज्यांच्याकडे जे उच्च शिक्षित लोक आहेत त्यांच्याकडे मोबाईल आहेत ते ऑनलाईन अभ्यास करा, पण मध्यमवर्गाच्या मुलांना काय करायचं, त्यांनी सुद्धा ऑनलाईन शिक्षण शिकायला पाहिजे ना, मग अशी व्यवस्था निर्माण करा की प्रत्येकाच्याकडे मोबाईल द्या ऑनलाईन, की प्रत्येकातला गरीबातला गरीब सुद्धा ऑनलाईनवरून अभ्यास करून शिकला पाहिजे, आज तर झालेलंच नाही, इकडेकडे मध्यमवर्गीय सगळीकडे जे मरण होत आहे ते मिडल क्लास लोकांचेच होत आहे ना, कशावरून अभ्यास करावं गरीबाच्या पुरानं, इकडेकडे शिक्षण संस्था बिघड चाललेली आहे, शिक्षण संस्था जर बोलायचं म्हटलं ऑनलाईन अभ्यास करा, हो ऑनलाईन अभ्यास करून पण कशावरून, मध्यमवर्गीयांनी अभ्यास कशावरून करायचा, मध्यमवर्गीयांनी अभ्यास कशावरून करायचा, त्यांनी मरावं त्यांनी शिकावं,
गरिबाच्या पोरांनी शिकावं नाही, श्रीमंताच्या सगळ्या पोरांनी शिकावं, मग गरिबाच्या पोरांनी काय करावं, हा माझा प्रश्न. सर, जाता जाता संपूर्ण एक मला हे सांगा की यावेळेला इन बी सी एन न्यूज चॅनलचे तमाम प्रेक्षक वर्ग आपल्याला ऐकतो आहे आणि बघतो आहे, आपण त्यांना काय मार्गदर्शन करू इच्छिता आजच्या ह्या पर्वावर? की आजचा जो तरुण आहे, हा तरुण तर खरोखर ह्या देशाचा देशभक्त असायला पाहिजे. कारण त्यावेळेस राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलं होतं की या देशाचा तरुण हा देशाचा एक आधारस्तंभ आहे. आणि मी शेवटच्या याच्यात एवढंच म्हणेल की उठ तरुणा जागा हो, उठ तरुणा जागा हो. कारण जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे, जिकडे बघावे तिकडे अन्याय होत आहे. बंदूक रक्षकांच्या करेल भक्ष्य आम्मा, बंदूक रक्षकांच्या करेल भक्ष्य आम्मा. झोपेल भयमुक्त अशी एक रात नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही, गर्दीत माणसाच्या माणूस जात नाही. खूप छान. आणि तुकडोजी महाराजांची ही जी ओवी होती ही यांनी म्हणून दाखवली. सर, शेवटचा माझा प्रश्न हाही होता की आपण व्याख्यान करता असेल तर बघितलं आपण तर शहरामध्ये भरपूर आहे, पण आपण जे व्याख्यान करता हे मानवतावर करता, या संदर्भात काय माहिती देता? मी मानवतावर याशी टाकलं की जे संत महापुरुष जे होते त्यांचे होते मानवतावादी. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जीवनामध्ये हेच शोधलं, माणूस द्या म्हणजे माणूस द्या. अरे भीक मागता मला प्रभू दिसला, भीक मागता मला प्रभू दिसला, भीक मागता मला प्रभू दिसला. माणसातलं माणूस पण जिवंत करण्याची आज खऱ्या अर्थानं आवश्यकता आहे. काय वाटलं जाती जातीमध्ये रक्त लाला आहे, मग माणसाची विचार एक असायला पाहिजे, जातीभेद कशाला. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना, संत तुकाराम महाराजांना असो, गाडगे महाराज असो, नामदेव महाराज असो, एकनाथ महाराज असो, कारण ही भारतभूमी, कारण हा जो देश आहे आणि हा देशाचा जर आपण इतिहास जर बघितला तर हा देशाचा इतिहास हा गौरवशाली इतिहास आहे. जगातला एकमेव भारत देश असा आहे की या देशाचा इतिहास हा गौरवशाली असं म्हणता येईल, की हा देश कलावंतांचा, गुणवंतांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकऱ्यांचा, संत महापुरुषांचा देश आहे. तथागत भगवान गौतम बुद्ध, गुरु गोविंद सिंग, गुरु नानक, मोहम्मद पैगंबर असो, श्री चक्र स्वामी असो, यांचा हा विचारांचा हा देश आहे. त्याप्रमाणे आज ह्या देशात ही मानसिकता कुठनरी आज बदलण्याची गरज आहे. आणि मी अखेरी एवढंच म्हणेल की मानवता धर्म हाच अखेरीपर्यंत राहायला पाहिजे. अतिशय छान माहिती, खास मुलाखत या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. आणि एक गोष्ट तर पक्की आहे की आज शिक्षणाच्या संदर्भात एवढं सांगू इच्छितो की आज बरेच असे वर्ग आहेत की ज्यांचे पालकांचे जे मुलं आहेत, जे विद्यार्थी आहेत, ते शिक्षण घेऊन न राहिले. कारण कर्मवीर भाऊराव पायगोंडा पाटील यांनीसुद्धा म्हटलेलं होतं की ज्ञानासम नसे काही दुसरे जगी, योगयुक्त काय बघावे ते अंतरिस्वय. अज्ञानाकडून ज्ञानाच्या प्रकाशाकडे जर वाटचाल करायची असेल तर सर्वांनी शिक्षण घेणे हे गरजेचं आहे. आणि प्रत्येकाने शिक्षण घ्यावं आणि घेतलंच पाहिजे, पण त्याकरता सरकारनेसुद्धा अशा उपेक्षित लोकांना, वंचित लोकांना समोर आणायला पाहिजे, त्यांना भरघोस मदत करायला पाहिजे. आणि आपले जे काही दिशानिर्देश असेल ते सर्व अधिकाऱ्यांना आणि प्रशासनाला द्यायला पाहिजे. आणि प्रशासनाच्या माध्यमातून जनतेचं कल्याण कसं करता येईल आहे, त्यांचं कसं, त्यांचं जीवन संवर्धन किती चांगल्या प्रकारे करता येईल आहे, याकडे त्यांचा दृष्टिकोन असावा. आणि त्या दृष्टिकोनातून त्यांनी वाटचाल करावी, तरच खऱ्या अर्थानं आपला देश पूर्णतः स्वातंत्र्य मिळालेलं आहे असं म्हणता येईल. नुसतं देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि क्रांतिकारक लोकांनी बलिदान केलं म्हणजे स्वातंत्र्य नव्हे, तर आता 75 वर्ष होऊन राहिलेली आहे, पण आजही लोक दारिद्र्य, बेरोजगारी आणि बऱ्याच अशा विळख्यात अडकलेली आहेत, त्यांना यातून मुक्त करणं हीच काळाची गरज आहे. आणि तेव्हाच कुठे आपल्याला म्हणता येईल की भारत देश स्वतंत्र झालेला आहे आणि देशातील नागरिक हे मोकळा श्वास घेत आहे. तर प्रेक्षक बंधू, खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये होते मानवता व्याख्यानकार हरीश ज्ञानेश्वर पाटील, ज्यांनी अतिशय उत्कृष्ट पणे ही मांडणी मांडलेली आहे आणि मानवता धर्म हाच सर्वात श्रेष्ठ धर्म आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर प्रेक्षक बंधूंनो, पुढच्या वेळेला खास मुलाखत या कार्यक्रमामध्ये पुन्हा आपण एका अशा चांगल्या व्यक्तिमत्वाची खास मुलाखत या कार्यक्रमात भेट घेणार आहोत. तोपर्यंत मला द्या रजा आणि आपण बघत राहा आपला आवडता कार्यक्रम खास मुलाखत. इन बी सी न्यूज नागपूर. नमस्कार.